हॅलो फ्रेंड्स, सो लास्ट सेशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्हजला सुरुवात केली होती, पर्टिक्युलरली डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. सो आपण बघितलं कॉम्पोजिट फंक्शनमध्ये एक्स हा स्टँडर्ड कुठल्या फंक्शनला अटॅच न होता त्या स्टँडर्ड त्या फंक्शनच्या आतमध्ये एक फंक्शन असतं, म्हणजे स्ट्रक्चर इज समवॉट लाईक एफ ऑफ जी ऑफ एक्स, राईट. याला आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. समटाईम्स ते असंही असू शकतं एफ ऑफ जी ऑफ मे बी यू ऑफ एक्स, राईट. सो असे मल्टिपल लेयर्स त्यामध्ये असू शकतात. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आपण एक लास्ट ह्याच्यात बघितलं. सो आपण त्याला चेन रूल वापरू शकतो, म्हणजे फंक्शन यू कुठलं आहे ते आयडेंटिफाय करून पहिलं डी यू बाय डी एक्स काढायचं, त्यानंतर सॉरी डी वाय बाय डी यू काढायचं, त्यानंतर डी यू बाय डी एक्स काढायचं आणि मल्टिप्लाय करून यू कॅन ऑलवेज सॉल्व. अल्टरनेटिव्ह मेथडमध्ये तुम्हाला यू व्ही हे जे कंपोजिट झालेले फंक्शन्स आहेत हे माइंड मध्ये ठेवायचे असतात आणि वन बाय वन आपण एक्झाम्पल मध्ये त्याला ओपन करत चालतो बिफोर डेरिव्हेटिव्ह, राईट, म्हणजे बिफोर डिफरन्शियल कोइफिशियंट. फक्त ही प्रोसेस समजण्यासाठी मी काही एक्झाम्पल तुमची सॉल्व्ह करून घेतो. मी एक्झरसाइज मधनं काही एक्झाम्पल घेतले, लाईक फर्स्ट एक्झाम्पल इज एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस वन रेस टू फाईव्ह. सो आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. हिअर वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस वन रेस टू फाईव्ह, ठीक आहे. आता आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेऊयाचा. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो विल हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस वन रेस टू फाईव्ह. आता केअरफुली बघा, सी डिफरन्शियल कोइफिशियंटच्या पुढे इथे एक इक्वेशन आहे. जर आपण थोड्या वेळाकरता हा रेस टू फाईव्ह हा ब्रॅकेट जर काढला तर इट इज सिम्पली अ पॉलिनॉमियल, त्याचा डेरिव्हेटिव्ह सोपा आहे. पण बिकॉज इट इज इन द ब्रॅकेट विच इज अगेन रेस टू द पॉवर फाईव्ह इट बिकेम अ कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे हा जो आतला भाग आहे हा आतला भाग इट इज समथिंग लाईक दिस डी बाय डी एक्स ऑफ एक्स विच इज रेस टू फाईव्ह, राईट. म्हणजे आपल्याला त्याला ट्रीटमेंट देताना नॉर्मल अल्जेब्रिक फंक्शनची ट्रीटमेंट द्यावी लागेल. मग आपण काय करू, याचा डेरिव्हेटिव्ह आहे फाईव्ह इन टू एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस वन रेस टू फाईव्ह मायनस वन, ठीक आहे. याला फॉर्म्युला वापरला आपण एक्स रेस टू एनचा इन टू डी बाय डी एक्स ऑफ, आता हा एफ ऑफ एक्स बाहेर निघेल, म्हणजे सिम्पली एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस वन, ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लिहू फाईव्ह इन टू एक्स क्यूब मायनस टू एक्स मायनस वन रेस टू फोर इन टू. आता इथे एक दोन तीन टर्म आहेत, तर जनरल आपला प्लस मायनसचा डेरिव्हेटिव्ह रूल जर वापरला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब दॅट इज थ्री एक्स स्क्वेअर दॅट ऑफ टू एक्स दॅट इज मायनस टू एक्स अँड दॅट ऑफ वन इज झिरो. सो दिस इज युअर फायनल आन्सर, राईट. सो अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. सी आता स्टेप्स पहा मी काय केलेत. मी दिलेल्या फंक्शनला डी बाय डी एक्स दोन्ही बाजूला लिहिलं, म्हणजे डिफरन्शिएट केलं मी विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर फंक्शनची ट्रीटमेंट पहिली स्टँडर्ड पद्धतीने केली, हा असा फॉर्मॅट मी डोळ्यासमोर आणला. तर माझा एफ ऑफ एक्स हा रेस टू फाईव्हच्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे तो अल्जेब्रिक फंक्शन आहे. ओव्हरऑल तो काय अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि त्यातला जो कॉम्पोजिट पार्ट आहे तो सुद्धा काय आहे अल्जेब्रिक आहे. मग अगोदर मी याला स्टँडर्ड फंक्शनची ट्रीटमेंट दिली आणि मग कॉम्पोजिट पार्टचा डेरिव्हेटिव्ह माझ्या रेग्युलर मेथडने काढला. नाव इट इज टू लेअर प्रॉब्लेम, राईट. दोन लेअर होते, एक वरचा मेन लेअर तो अल्जेब्रिक आणि आतला लेअर देखील अल्जेब्रिक. लेट अस सॉल्व एक्झाम्पल नंबर टू. आता एक्झाम्पल टू मध्ये त्याने काय दिलेलं आहे पहा. सी टू मध्ये त्याने काय म्हटलं आहे वाय इज इक्वल टू टू रेस टू टू एक्स रेस टू थ्री बाय टू मायनस थ्री एक्स रेस टू फोर बाय थ्री मायनस फाईव्ह. इट सीम्स अ अल्जेब्रिक फंक्शन अगेन, राईट. बट इट इज इन द ब्रॅकेट अँड ब्रॅकेटचा पॉवर आहे फाईव्ह बाय टू. सो नाव इट बिकम्स कॉम्पोजिट फंक्शन. सो बाहेरचा लेअर अल्जेब्रिक आहे. ट्रीटमेंट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ दिस टर्म, ठीक आहे. मी परत लिहितो तुमच्यासाठी डी बाय डी एक्स ऑफ टू एक्स रेस टू थ्री बाय टू मायनस थ्री एक्स रेस टू फोर बाय थ्री मायनस फाईव्ह रेस टू फाईव्ह बाय टू. सो पहिला बाहेरचा लेअर ॲज अ स्टँडर्ड फंक्शन, सो इट विल बी फाईव्ह बाय टू इन टू टू एक्स रेस टू थ्री बाय टू मायनस थ्री एक्स रेस टू फोर बाय थ्री मायनस फाईव्ह. आता फाईव्ह बाय टू मायनस वन, फाईव्ह बाय टू मायनस वन, हा टू ने याला मल्टिप्लाय केलं, हा झाला फाईव्ह मायनस टू डिवायडेड बाय टू, सो इट इज थ्री बाय टू. सो फायनली इट इज थ्री बाय टू इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ आता ब्रॅकेटमधली क्वांटिटी टू एक्स रेस टू थ्री बाय टू मायनस थ्री एक्स रेस टू फोर बाय थ्री मायनस फाईव्ह. सो लेट अस नाव कम्प्लीट लास्ट स्टेप. फाईव्ह बाय टू
2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 जे डेरिवेटिव चा कोएफिशिएंट चा बाहेर आपण ज्याचा डेरिवेटिव काढलेला आहे त्याला डिस्टर्ब न करता एज इट इज लाइक सर आता पुढे d / dx चा पुढचा भाग सॉल्व करत चालायचा राइट सो इथे काय येईल मग x raised to 3 by 2 चा डेरिवेटिव काय हा 3 by 2 पुढे मल्टीप्लिकेशन मध्ये येईल सो 2 into 3 by 2 into x चा पावर किती होईल आता इथे 3 by 2 minus 1 दैट इज 1 by 2 minus हा 3 into हा 4 by 3 x raised to इथे 4 by 3 minus 1 दैट इज 1 by 3 आणि minus 5 चा डेरिवेटिव 0 बिकॉज इट इज अ कांस्टेंट सो लेट अस राइट द आंसर 5 by 2 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 आता इथे आपण raised to 3 by 2 लिहायचं राहिलं होतं ठीक आहे raised to 3 by 2 into हा 2 2 कॅन्सल होईल हा 3 3 कॅन्सल होईल सो इट इज 3x raised to 1 half minus हा 4x raised to 1 by 3 now this is your final answer सो अशा पद्धतीने तुम्हाला पेशन्स ठेवून 1 बाय 1 एक एक क्लियर उलगडायचा आहे तो तो त्या पद्धतीने तो सॉल्व होऊ शकतो राइट नाउ लेट अस लुक एट द एग्जांपल नंबर 3 त्याच्यात काय दिले अंडर रूट x स्क्वेअर प्लस रूट x स्क्वेअर प्लस 1 आपण त्याला सॉल्व करू ठीक आहे सो आता याच्यामध्ये y ची आपल्याला काय दिली आहे किंमत सो y इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 1 ठीक आहे आता आपण जर बघितलं y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x चं फॉर्मेशन आहे सो बाहेरून जर बघितलं तर इट इज अ स्क्वेअर रूट अल्जेब्रिक फंक्शन आत मध्ये परत जर एक f ऑफ x ची व्हॅल्यू बघितली तर ते x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 आहे म्हणजे अल्जेब्रिक फॉर्मेट आहे राइट सो लेट अस सॉल्व आता हा कसा सॉल्व होईल अगेन dy / dx इज इक्वल्स टू d / dx ऑफ स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ठीक आहे तो फर्स्ट लेयर जर आपण सॉल्व केला सो इट इज 1 बाय 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इनटू डेरिवेटिव ऑफ दैट कंपोजिट पार्ट व्हिच इज एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ठीक आहे ही पहिली स्टेप झाली आता नेक्स्ट स्टेप इथे 1 बाय 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इनटू आता याच्या ब्रॅकेटच्या आत मध्ये आपण शिरू मग d / dx तो पहिला कोण भेटणार x स्क्वेअर त्याचा डेरिवेटिव काय आहे 2x प्लस दुसरा कोण भेटणार d / dx ऑफ स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 1 से आता या ठिकाणी इथे जर फोकस केलं या ठिकाणी तर इथे कंपोजिट फंक्शन राइट आत मध्ये x स्क्वेअर प्लस 1 आहे आणि बाहेर स्क्वेअर रूट आहे तर ती ट्रीटमेंट वापरायची सो इथे येईल इज इक्वल टू 1 / 2 अंडर रूट x स्क्वेअर अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 इनटू ब्रॅकेट मध्ये 2x प्लस आता याचा डेरिवेटिव 1 / 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 आणि इनटू आता हा ब्रॅकेट मधली जी क्वांटिटी आहे त्याचा डेरिवेटिव काय x स्क्वेअर प्लस 1 चा 2x ठीक आहे इथे फिनिश होईल आता त्याला थोडंसा सिंपलीफाय करायचं मग आता सिंपलीफाय करण्यासाठी आपण काय करू समजा मी याला इकडे मल्टीप्लाय केलं तर काय होईल किंवा एनिवे हा 2 2 कॅन्सल करा हा इथे शिल्लक राहील 1 / 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 1 इनटू 2 x प्लस x अपॉन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 1 ठीक आहे तुम्ही याला सिंपलीफाय करू शकता तसं ठेवलं तरी चालेल सो दिस इज योर फायनल आंसर ठीक आहे सो परत तीच ट्रीटमेंट आहे फक्त सिस्टमॅटिक जायचं त्यानंतर लास्ट एक्झाम्पल पाहू फोर्थ एक्झाम्पल फोर्थ एक्झाम्पल मध्ये त्याने आपल्याला काय दिलेले पहा सी त्याने आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू स्क्वेअर रूट e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 राईट आता मुळात स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एक फंक्शन एक्सपोनेन्शियल आहे त्यात त्याला पॉवर 3x प्लस 2 इक्वेशन स्वरूप आहे तो आपल्याला याला थोडंसं परत सिस्टमॅटिक सोडावं लागेल फॉर्मॅट तो जे स्क्वेअर रूटच्या आत f ऑफ x आहे म्हणून dy / dx इज इक्वल टू काय dy / dx फर्स्ट स्टेप 1 / रूट अंडर रूट e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 ठीक आहे आता कंपोजिट पार्टचा डेरिव्हेटिव्ह d / dx ऑफ कंपोजिट पार्ट काय e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 नेक्स्ट स्टेप 1 / 2 अंडर रूट e रेस टू 3x प्लस 2 प्लस 5
एन टू याच्या आत मध्ये गेलो पहिला कोण भेटला आपल्याला ए रेस टू मग ए रेस टू मुळात कंपोजिट आहे म्हणून ए रेस टू थ्री एक्स प्लस टू इन टू हा जो कंपोजिट पार्ट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स प्लस टू चा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस फाईव्ह चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो झिरो फायनल स्टेप सो इट इज वन बाय टू अंडर रूट ई रेस टू थ्री एक्स प्लस टू प्लस फाईव्ह इन टू हा ऍज इट इज थ्री एक्स प्लस टू आणि इन टू याचा डेरिव्हेटिव्ह येईल थ्री एक्स प्लस टू चा ओनली थ्री आन्सर तुम्ही सिस्टमॅटिक लिहू शकता आन्सर लिहिताना हा होईल थ्री बाय टू इन टू ई रेस टू थ्री एक्स प्लस टू डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ई रेस टू थ्री एक्स प्लस टू प्लस फाईव्ह सो दिस इज हाऊ यू कॅन कम्प्लीट द एक्झाम्पल राईट सो अशा पद्धतीने आपण एक टू लेअर्सचे एक्झाम्पल थ्री लेअर्सचे एक्झाम्पल सोडू शकतो मी आणखी काही तुमच्या बुक्समधले एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न करतो मी बेसिकली हे एक्झरसाइज 1.1 जी दिलेली आहे ऑन कॉम्पोजिट फंक्शन त्यातले एक्झाम्पल घेतले आहेत आता आपण आणखी काही एक्झाम्पल घेऊ त्याच्यातले थोडेसे आणखी लेअरवाले लाईक इथे एक एक्झाम्पल आहे ई रेस टू थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स ठीक आहे एक्झाम्पलची स्टेटमेंट काय आहे वाय इज इक्वल टू ई रेस टू थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स लेट मी चेक वन्स अगेन सो इट इज ई रेस टू थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स राईट तो टू कॉस स्क्वेअर एक्स सो लेट अस सॉल्व हा एवढा भाग जो आहे ना हा कंपोजिट आहे राईट म्हणजे इट इज नॉट एक्स इट इज समथिंग इन द फॉर्म एक्स इज इन द फॉर्म ऑफ फंक्शन देअर सो इट इज समथिंग लाईक ई रेस टू एफ ऑफ एक्स मग डेरिव्हेटिव्ह कसा येणार याचा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश एक्स राईट आता आपण याचा वापर करू सो काय होईल मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स म्हणजे हाय ॲज इट इज थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स राईट इन टू डी बाय डी एक्स ऑफ थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स सो दॅट इज ई रेस टू थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स इन टू आता याच्या आतमध्ये शिरलो आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण जायचंय सो पहिला कोण भेटला आपल्याला थ्री साईन स्क्वेअर एक्स थ्री तो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर लिहू शकतो आणि साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो काय येणार आहे साईन एक्स साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि पुढे साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू साईन एक्स आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजेच थ्री इन टू साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहू तो डायरेक्टली येईल साईन टू एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर आपण तसंच कॉम्पोजिट फंक्शन समजून काढला तर तो मायनस टू साईन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच मायनस साईन टू एक्स मायनस मायनस इथे प्लस होईल टू साईन टू एक्स सो अल्टिमेटली आन्सर काय येणार आहे आपलं ई रेस टू थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स इंटू तीन आणि दोन पाच साईन ऑफ टू एक्स सो यू कॅन ऑलवेज राईट फाईव्ह साईन टू एक्स इंटू ई रेस टू थ्री साईन स्क्वेअर एक्स मायनस टू कॉस स्क्वेअर एक्स सो दिस इज युअर फायनल आन्सर फॉर दिस एक्झाम्पल तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे सो लेट अस टेक वन मोर सो विल टेक वन मोर एक्झाम्पल फ्रॉम द बुक सो लेट मी टेक लॉग ऑफ स्क्वेअर रूट वन मायनस कॉस थ्री एक्स ठीक आहे मी आता रॅन्डमली घेतोय एक्झाम्पल नंबर 13 घेतलाय मी क्वेश्चन नंबर 3 मधलं वाय इज इक्वल टू आहे माझ्याकडे लॉग ऑफ स्क्वेअर रूट वन मायनस कॉस थ्री एक्स डिवायडेड बाय वन प्लस कॉस थ्री एक्स ठीक आहे हे एक्झाम्पल घेतोय मी ती मित्रांनो आता जर याला आपण असं कन्सिडर केलं वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सो ट्रीटमेंट तीच राहील आपण घेणार कसं वन बाय एफ ऑफ एक्स लॉगचा डेरिव्हेटिव्ह आणि इन टू एफ डॅश एक्स ठीक आहे मग आता ट्रीटमेंट हीच आहे फक्त आपल्याला एफ ऑफ एक्स जर इथं आपण आय असंच जर घेतला या केसमध्ये सो व्हॉट विल हॅपन ते व्हिज्युअलाइज करायचं थोडंसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे जे प्रॉब्लेम्स असतात हे आपण डायरेक्ट स्टेप फॉलो केल्यानंतर
एक दोन तीन स्टेप नंतर अडकण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये म्हणून थोडस व्हिज्युअलायझेशन करायचं, पर्टिक्युलरली ट्रिगोनोमेट्रीच्या बाबतीत. आता आपण समजायचं हे वन माइनस फरक पर वन प्लस कॉस एक्स वर जाईल, वन मायनस कॉस एक्स खाली येईल, ही स्टेप सिंपल होईल. पण एफ डॅश एक्सच्या बाबतीत स्क्वेअर रूटला परत आपल्याला खाली द्यावं लागेल. अँड अगेन हा ज्यावेळेस आपण फाइंड आउट करायला घेऊ, वन मायनस कॉस थ्री एक्स अपॉन वन प्लस कॉस थ्री एक्स, हा यू डिवायडेड बाय व्हीचा फॉर्मॅट तयार होईल. मग परत त्याला आपल्याला तो यू बाय व्हीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग खरंच इतक्या लांब जाण्याची गरज आहे का, इतक्या स्टेप्स वाढतील आपल्या? मग हे एक्झाम्पल जर समजा दोन मार्काला आलं ना, आपण दहा स्टेप करतोय, सो दॅट मीन्स समथिंग, सम ट्रान्सफॉर्मेशन इज एक्सपेक्टेड. सो ते ट्रान्सफॉर्मेशन काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला मेथड माहीत झाली हाऊ टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोझिट फंक्शन, दॅट इज वन थिंग, बट दॅट इज नॉट सफिशियंट टू डील विथ द प्रॉब्लेम्स ऑफ कॅल्क्युलस. यू मस्ट अंडरस्टँड द ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन वेन एव्हर इट कम्स बिफोर यू. इन एक्झाम्पल लाईक हा जर फॉर्मॅट बघितला इथे, वन मायनस कॉस थ्री एक्स किंवा मग वन मायनस वन प्लस कॉस थ्री एक्स, हा काहीतरी सांगतोय आपल्याला. हा काय सांगतोय बघा, सी वी नो इन जनरल कॉस थीटा इज इक्वल टू, आपल्याकडे दोन फॉर्म्युले, वन मायनस टू कॉस स्क्वेअर काय राहा, आपण त्याचे फॉर्म्युला काय बघितलेले, हाफ अँगल फॉर्म्युले, कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मायनस साईन स्क्वेअर थीटा बाय टू. मग हा कसा होईल, टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू मायनस वन किंवा वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू. ठीक आहे, आता याच्यात आपण रिझल्ट तयार करू शकतो. आता हा वन जर इकडे आणला तर तो वन प्लस होईल, आणि हा कॉस जर इकडे घेतला तो वन मायनस, म्हणजे थोडक्यात वन मायनस कॉस थीटा इज इक्वल टू टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू आहे, आणि वन प्लस कॉस थीटा इज इक्वल टू टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू आहे. एक्झॅक्टली आपल्याला हेच वापरायचं, राईट, हे रिलेशन आपण इथे वापरू. मग ह्या हिशोबाने हा जो फॉर्मॅट आहे वन मायनस कॉस थ्री एक्स, सो हिअर वन मायनस कॉस ऑफ थ्री एक्स इज इक्वल्स टू, तो काय होईल पहा, टू साईन स्क्वेअर थ्री एक्स बाय टू, आणि वन प्लस कॉस ऑफ थ्री एक्स इज इक्वल टू टू कॉस स्क्वेअर थ्री एक्स बाय टू. ठीक आहे, तर आपण त्याला ह्या पद्धतीने आता कन्वर्ट केलं. नाउ लेट अस पुट इट इन ओरिजिनल एक्झाम्पल. देअरफॉर युअर वाय बिकम्स लॉग ऑफ स्क्वेअर रूट, वन मायनसच्या जागी काय आला, टू साईन स्क्वेअर थ्री एक्स बाय टू डिवायडेड बाय टू कॉस स्क्वेअर थ्री एक्स बाय टू. ठीक आहे, आता इथे टू टू कॅन्सल होईल, राहिला साईन स्क्वेअर थ्री एक्स बाय टू डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थ्री एक्स बाय टू, हा झाला टॅन स्क्वेअर थ्री एक्स बाय टू, दॅट इज लॉग ऑफ स्क्वेअर रूट टॅन स्क्वेअर थ्री एक्स बाय टू. म्हणजेच अल्टिमेटली हे एक्झाम्पल काय होईल आपलं तयार, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन थ्री एक्स बाय टू. नाऊ वी कॅन सॉल्व इट बाय द सिम्पल कॉम्पोजिट मेथड, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता हा होईल डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन थ्री एक्स बाय टू, म्हणजेच वन बाय टॅन थ्री एक्स बाय टू हा झाला लॉगच्या हिशोबाने इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थ्री एक्स बाय टू. सो नेक्स्ट स्टेपमध्ये इट इज वन बाय टॅन थ्री एक्स बाय टू. आता अननेसेसरी ट्रिगोनोमेट्री वापरायची नाही, शेवटच्या स्टेपमध्ये आपण काय सिम्प्लिफिकेशन करायचं ते करू. पहिला याचा डेरिव्हेटिव्ह, सो टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक्स स्क्वेअर, सो त्या हिशोबाने हा येईल सेक्स स्क्वेअर थ्री एक्स बाय टू. आता हा एक्स तसा नाही नुसता एक्स, इट इज थ्री एक्स बाय टू, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे येईल तो काय असतो, थ्री बाय टू. नाऊ यू कॅन सिम्प्लिफाय, नसेल जर मग सिम्प्लिफिकेशन करायला यू कॅन ऑलवेज स्टॉप हियर, पण जर सिम्प्लिफिकेशन जर मत असेल तर टॅन म्हणजे काय, कॉस अपॉन साईन, सो यू कॅन ऑलवेज सिम्प्लिफाय, सो इट इज कॉस ऑफ थ्री एक्स बाय टू डिवायडेड बाय साईन ऑफ थ्री एक्स बाय टू. आता मी टॅन वन बाय आहे म्हणून तो उलटा लिहिला तसा, इंटू सेक्स स्क्वेअर काय आहे वन बाय कॉस स्क्वेअर थ्री एक्स बाय टू आणि इंटू थ्री बाय टू. ठीक आहे, आता हा एक इथे जर कॅन्सल झाला आणि हा टू ने मल्टिप्लाय झाला तर हा टू साईन थ्री एक्स बाय टू इंटू कॉस थ्री एक्स बाय टू, हाफ अँगल फॉर्म्युला तयार झाला साईनचा, म्हणजे तो इन साईन थ्री एक्स आणि हा डिवायडेड बाय थ्री, सो थ्री डिवायडेड बाय साईन थ्री एक्स म्हणजेच हा थ्री कोसेक थ्री एक्स. सो इथं आन्सर येऊ शकतं, इथं आन्सर येऊ शकतं, या ठिकाणी आन्सर येऊ शकतं. जर एम सी क्यू मध्ये हा जर विचारला तर यू कॅन हॅव नंबर ऑफ चॉईसेस देअर, राईट.
सो दिस इज हाउ यू कैन सॉल्व द प्रॉब्लम ऑन ट्रिगोनोमेट्री. सो मित्रांनो, ट्रिगोनोमेट्रीच्या प्रॉब्लेम मध्ये नुसते मेथड्स काम येत नाही, ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन आयडेंटिफाय करणं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, प्रत्येक फंक्शनचा जो बॅकग्राऊंड आहे, जे कुठेतरी 10वीत 8वीत 9वीत आणि 11वीत झालेलं आहे, ते बॅकग्राऊंड क्लिअर असणं गरजेचं आहे. लाईक तुमच्या समोर 1 - 1 + cos दिसला की तुमच्या डोक्यात एकच यायला पाहिजे, या देअर शुड बी यूज ऑफ हाफ अँगल ऑर डबल अँगल फॉर्म्युला. तुमच्या समोर 2 sin cos दिसला का तुमच्या डोक्यात यायला पाहिजे डबल अँगल किंवा हाफ अँगल फॉर्म्युला फॉर साईन. सत्तर ते एक्झाम्पल सॉल्व होतात. राईट, वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. असं एखादं आपण एक्झाम्पल करू, पिक करू इथं. लेट अस टेक नाउ एक एक्झाम्पल आहे, लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट 1 - sin x / 1 + sin x. मग अशी 1 - cos आणि 1 - sin असं होतं, आता 1 - 1 + cos 1 - cos होत, आता 1 + sin 1 - sin येईल. तर आता याला काय करता येईल, परत एक लक्षात ठेवा, फॉर्मॅट आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ f(x), पण f(x) पाहिजे तितका सोपा नाही आहे, तो भरपूर लांब घेऊन जाईल आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या प्रोसिजर मध्ये. सो याला सिम्प्लिफाय करता येतो का बघा. सी 1 - sin x मी थोडस तुमच्यासाठी असं लिहितो, सी हियर आय कॅन राईट 1 - sin x इज इक्वल टू, मी याला असं लिहितो, cos² x / 2 - 2 sin x / 2 × cos x / 2. ठीक आहे, मी 1 जागी आयडेंटिटी टाकली आणि साईन एक्स ला हाफ अँगल फॉर्म्युला वापरला. तसंच 1 + sin x, मी ते थोडं स्पेस सोडतो याला, तसंच 1 + sin x मी असा लिहितो, cos² x / 2 + sin² x / 2 + 2 sin x / 2 × cos x / 2. मी तेच केलं, फक्त इथं साईन चेंज केलं, -, -, +. Now this is nothing but a² + b² - 2ab. This is a² + b² + 2ab. So it will become cos(x/2) - sin(x/2) (). Similarly this is cos(x/2) - sin(x/2) (). ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे दोन ब्रॅकेट स्क्वेअरचे ब्रॅकेट परफेक्ट स्क्वेअर मला इथे मिळतील. मग आता मी जर हे याच्यात टाकली, इट विल बिकम y इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट cos(x/2) - sin(x/2) / cos(x/2) + sin(x/2) / 2. ठीक आहे, आपण याला आता स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकतो कारण दोन्ही पण स्क्वेअर आहेत. सो इट विल बिकम लॉग ऑफ cos(x/2) - sin(x/2) / cos(x/2) + sin(x/2). ठीक आहे, सो फायनली आपण जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos(x/2) ने जर भाग देतोय, सी हे ऍडजस्टमेंट टू रिड्यूस द एक्झाम्पल, कारण आणखी हे फार कॉम्प्लिकेटेड राहील आणखी जर आपण याला एक्सटेंड केलं तर, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊ, तर अजून सिम्प्लिफाय करू. So it will become log of 1 - tan(x/2) / 1 + tan(x/2). तर काय झालं, कॉस साईनचा टॅन मध्ये झाला कन्वर्ट, बट स्टील इट इज नॉट सिम्प्लिफाईड दॅट मच. अजून त्याला सिम्प्लिफाय करू आपण, आणखी सिम्प्लिफाय करायला काय करता येईल, सी इथे जर आपण 1 - tan / 1 + tan जर इथे फॉर्म्युला बघितला, तर इट इज नथिंग बट लॉग ऑफ टॅन (π/4) - (x/2). कंपाउंड अँगल फॉर्म्युला फॉर टॅन, tan A - B, tan A - tan B / 1 + tan A × tan B. आता इथे टॅन ए म्हणजे टॅन π/4 आहे, ज्याची किंमत 1 असते, त्या 1 मी इथे π/4 साठी रिप्लेस करतो. राईट, आता फायनली माझ्याकडे थोडं सिम्प्लिफिकेशन झालेलं दिसतं इथं. सो अल्टिमेटली आय हॅव y इज इक्वल टू लॉग ऑफ दिस टर्म. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, तो काय येणार आहे, d
dy by dx is equal to 1 by 10 pi by 4 minus x by 2 into derivative of 10 sec square pi by 4 minus x by 2 into minus x by 2 कारण त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह परत मायनस एक्स बाय टू मी तिथे घेतला. आता परत आपण मागाची मेथड वापरू. टॅनचा कॉस अपॉन साईन होईल म्हणजे हा 1 बाय 2 म्हणजे मला इथे लिहिता येईल 1 बाय 2 साईन पाय बाय 4 हा डबल अँगल फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट होईल. सो इट इज साईन पाय बाय 2 मायनस एक्स ठीक आहे इंटू मायनस 1 हा साइन पाय बाय टू माइनस एक्स इज नथिंग बट कॉस एक्स साइन पाय बाय टू इंटू कॉस एक्स माइनस कॉस पाय बाय टू इंटू साइन एक्स. सो हा साइन ए आणि साइन बीचा जर फॉर्म्युला वापरला सो साइन पाय बाय टू इंटू कॉस एक्स म्हणजे तो आला कॉस एक्स सो 1 बाय 2 कॉस एक्स आणि हा मायनस 1 सो मायनस 1 बाय 4 सेक एक्स दिस विल बी द आन्सर. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. सो ट्रिगोनमेट्रीची इन्व्हॉल्वमेंट जिथे येते तिथे फोकस करा. मी आणखी एक सेशन वाढवतो कॉम्पोजिट फंक्शनसाठी टू सॉल्व मोर एक्झाम्पल. मी एका सेशनमध्ये 4 ते 5 एक्झाम्पल सॉल्व करून घेईन. तुम्ही 4 ते 5 एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा ठीक आहे. सो इन नेक्स्ट सेशन विल सी सम मोर एक्झाम्पल फ्रॉम कॉम्पोजिट फंक्शन. ओके सो इथे ट्रिगोनमेट्रीमध्ये आपण बघितलं की ट्रिगोनमेट्रिक फंक्शनसाठी आपल्याला ट्रिगोनमेट्रिकचे फॉर्म्युले आठवलेच पाहिजे. मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा म्हणजे मी किती जरी तुम्हाला मेथड्स शिकवल्या किंवा मी किती जरी एक्झाम्पल इथे सॉल्व करून दिले सो आय डोंट थिंक ते तुम्हाला हेल्प करेल तितकं तात्पुरत्या स्वरूपात ते समजतं. सो मी त्यासाठी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. ट्रिगोनमेट्री सिस्टमॅटिकचा अगदी ज्यांना ट्रिगोनमेट्रीची भीती वाटते त्यांच्यासाठी मी एक सेशन ॲड करणार आहे ट्रिगोनमेट्रीचा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की. सी पहिलं बेसिक डेफिनेशन साईन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. त्यानंतर त्यांचे इंटर रिलेशन टॅन इज इक्वल टू साईन बाय कॉस कॉट इज इक्वल टू कॉस बाय साईन. त्यानंतर आयडेंटिटीज साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर नेक्स्ट लेवल म्हणजे त्याचे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. त्यानंतर मल्टिपल अँगल फॉर्म्युले लाईक डबल अँगल हाफ अँगल फॅक्टरायझेशन डी फॅक्टरायझेशन हे आपण 11वीत का शिकलो त्याचं कारण इथे एक्झॅक्टली आलं लक्षात. सो ते जर तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं तुमच्या समोर जर ते आलं एक्झाम्पल समोर आल्यानंतर तर 100% तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सॉल्व होणार. आता याला दुसरी रोबोटिक मेथड म्हणजे काय बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कीप रिपीटिंग द एक्झरसाइज. मग ते कुठंतरी लक्षात राहतं अरे अरे हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवायचं. बट टू फेस द सीईटीज टू फेस द एंट्रन्स यू विल हॅव टू अंडरस्टँड द थिंग्स थरली प्रॉपरली आणि एक्झाम्पल्स फंक्शन ओळखण्याची तेवढी कॅपॅबिलिटी डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगतोय का ट्राय टू क्लिअर द बेस राईट. सो दिस सेशन देन विल हेल्प यू मोर अँड मोर राईट. थँक्यू व्हेरी मच.